नमस्कार. 2 दिसा पहिली सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जे 2019 पास झाले ताजे रुल्स फ्रेम झाले आणि त्यो नोटिफाय झाले. ते जेव्हा आम्ही म्हणतात त्यांना काही लोकांनी हजेर अपप्रचार करपाचा प्रयत्न सुरू केला आणि तसंच एक प्रयत्न म्हाका दिसता गोयात झाला. आम आदमी पक्षाचे आमदार श्री वेंजी वेगस हांणी काही विधानां केल्यात ज्याचे म्हाका दिसता उत्तर दिवप खूप गरजेचे असा. एक म्हणजे ताणी खरी ह्या ऍक्टा बद्दल उलयतना त्यांच्या मनात आशिल्ली जे ह्या 3 देशांनी ज्याच्या खातीर सीए बनिल्ले म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश, ह्या देशात आशिले आमचे हिंदू असत किंवा इवन किरिस्तांव भाव असत, त्यांच्या बद्दल जी वेंजी बाबाच्या मनात हेट्रेड असा ती म्हाका दिसता त्यांनी खरी दाखयल्या. ह्या ऍक्टा बद्दल उलयतना तो म्हणटा की इट्स अ कंडेम्ड ऍक्ट किंवा देर वॉज अ एज्युटेशन अगेन्स्ट दिस ऍक्ट. म्हाका वेंजी बाबाक विचारूंक जाय की जेन्ना आमी भारतीय जो आमचो देश असा, भारत देश असा, ताजे जेन्ना आमी डेमोक्रेसी म्हणटा तेन्ना किंवा ताज्या संविधाना बद्दल आमी उलयता तेन्ना तातूंत सर्वोच्च कोण? सर्वोच्च भारत देशाचे पार्लमेंट, लोकांनी निवडून दिल्ले आमचे खासदार, काय शाहीन बागान बसून भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे लोक, काय चीन केलेंगे आजादी म्हणणारे लोक? म्हणजे खरी आम आदमी पक्षान हे राजकारण जे असा अपिजमेंटाचे ताज्या खातीर ह्या बाकीच्या धर्मांकडे हेट्रेड दाखवची न्हय. सिटिझनशीप अमेंडमेंट ऍक्टाच्या अंतर्गत जे भारत देशान 2014 पहिली लोक आयले मायनॉरिटीज फ्रॉम अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान, आणि तातून कोण असा? तातून हिंदूज असा, ख्रिश्चन्स असा, सीख असा, बुद्धिस्ट असा, जैन्स असा, पारसी असा. ह्या लोकांचेर ह्या देशांनी, ह्या 3 देशांनी फक्त धर्माच्या आधाराचेर अत्याचार झाले. आणि अशा लोकांक ज्यांनी शरण घेऊन जे भारतात 2014 पहिली आयले त्यांना एक्सलरेटेड सिटिझनशिप दिवपा खातीर सीए फॉर्म झालो. तर ह्यामुळे एंटी मायनॉरिटी कसे, एक म्हणजे बाकीचे जे ते एंटी मुस्लिम म्हणतात, मुस्लिम्स आर नॉट मायनॉरिटीज इन दोज कंट्रीज. तर खरी हा धर्माच्या आधाराचेर नाही तर धर्माच्या आधाराचेर ज्यांका सतयल्या वतात त्यांना भारतात खरी एक आधार दिवप, एक शरण दिवप हाच्या खातीर हा ऍक्ट असा. दुसरे म्हाका 2 गजाली सामक्यो महत्वाच्यो सांगेन दिसता. फाल्यां खंयचोय मायनॉरिटी कम्युनिटीचो मनीस जर दुसऱ्या देशांत असा ताका भारताची सिटिझनशीप अप्लाय करपा पासून कोणूच हाडना. एक म्हणजे सगळ्यांकीन महत्वाची गजल आमकां याद दवरूंक जाय, अदनान समी सारखो पाकिस्तानी जो सिंगर असा ताणें जेन्ना सिटिझनशीप अप्लाय केली याच सरकारान ताका सिटिझनशीप ग्रांट केली. पण सीए सारखो जो कायदो असा तो एक्सेलरेटेड सिटिझनशीप दिता फॉर दोज हू आर परसिक्युटेड ओनली फॉर द रिलीजन. त्या भावांची किती चूक? तर आमचे जे हिंदू भाव असत किंवा पाकिस्तानांनी पळता की आमच्या ख्रिस्तांव भावांचेर आणि बहिणींचेर जे अत्याचार जाता ताजेर तांकां सिटिझनशीप दिली जाल्यार वेंजी वेगसाच्या पाठांत कित्याक दुखता काय? आणि हांव परत सांगूंक सोदतां की भारतीय संविधाना प्रमाणे जे आमचे पार्लमेंट असा, आमची जी संसद असा ती सर्वोच्च असा, आणि तातून खरी हे एज्युटेशन झाले म्हणून त्या ऍक्टाची क्रेडिबिलिटी ना हे म्हाका दिसता सांगपाचो प्रयत्न वेंजी बाबान करचो न्हय. फक्त एका धर्माची अपिजमेंट करपा खातीर ह्या बाकीच्या धर्मांचेर ताणी राग दाखवचो न्हय. आणि हांव एक गजाल जाणा म्हणजे वेंजी बाब सध्या भयानक फ्रस्ट्रेटेड असतात तांचे कॅन्डिडेटचेर अनाऊन्स जावन. जरी भारतीय जनता पार्टीन पहिलीच सांगिल्ले की ही चालल्या ती नाटकां आणि ते फाटी सरतले म्हणून, तांचे वेंजी बाबाचे नाव साऊथ गोवा कॅन्डिडेट म्हणून डिक्लेअर झाले आणि अरविंद केजरीवालान खरी आम आदमी पार्टी गोवा युनिटचं बळी देऊन एक एक्स्ट्रा सीट पंजाबान किंवा दिल्लीन घेतलो. सो त्यामुळे त्यांना जे फ्रस्ट्रेशन असा ते त्यांनी आपले इंटरनल पार्टी फोरमचे काढचे आणि ह्या सीए बद्दल अपप्रचार करचो न्हय हे हांव त्यांच्याकडे मागता. आणि हांव परत देशाच्या प्रत्येक नागरिकांक एक सांगूक सोदता की तुमचो धर्म खंयचो आसूं, तुम्ही जर भारताचे सध्या नागरिक असात जाल्यार सीएचो तुमचेर इम्पॅक्ट झिरो, तुमकां कोणूच ह्या देशांतल्यान काढूंक शकना हे एज पर सीए. त्यामुळे हो अपप्रचाराक तुम्ही बळी पडचे न्हय. आणि हांव परत एकदा वेंजी वेगस आणि त्यांच्या आम आदमी पक्षाकडे मागता की ताणी देशान ही जी दुफळी माजोवपाचो प्रयत्न असा तो करचो न्हय. देव बरे करूं. जय हिंद, जय भारत.